सकाळची वेळ 4:20 आणि निघालेलो आहे मार्लेश्वर यात्रेला आणि सकाळचे 6:30 हे अशा प्रकारचं दुःख बघायला मिळालं. थंडी चांगलीच कडाक्याची आहे, पाण्यावरून पण वाफ निघते बघा एवढी थंडी आहे जाता जाता. तर चला निघूया मार्लेश्वर यात्रेला. पहिला ब्रेक झालेला आहे नाश्त्यासाठी. आता इथं आम्ही 50 लोक आहोत यामध्ये आणि आता ते पोहे बनवणार आहेत. तर तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे पोह्याची. तर हे बघा कांदे कटिंगसाठी आपण चालू केलेलं आहे आता. तर कांदे कटिंग होणार, नंतर ते जे जे काय लागणार आहे ते सर्व आता प्रिपरेशन चालू आहे. बघा तुम्ही काय स्पीड आहे बघा कांदा कापण्याचा. एक्सपिरियन्स पर्सन म्हणतात त्यांना. एका बाजूला मिरची कटिंग चालू आहे. सर्व हातभार लावतात ना तेव्हा जरा वेगळीच मजा असते. इथे आम्ही आता एका बाजूला बस उभी केलेली आहे आणि ही नवीन टेक्नॉलॉजी बघा. पाणी वरती ते बॅरल असतं त्याच्यावरती हे लावलं की बटन लावलं तरी पाणी चालू आपलं यायला. ते बाजूला असं वाकवायची वगैरे काही गरज नाही. आणि हे एका बाजूला चहाची तयारी, एकदम सर्व हात लावून पूर्ण सगळी टीम रेडी असते काम करायला. बरं वाटतं आणि त्यात मजा पण वेगळीच असते. हे बघा सर्व कटिंगचा प्रॉपर ही कोशिंबीर कापतायत आता. हे पोहे तयार आहेत आता. आता पोहे थोडे धुणार आणि चालू होईल. आता चालू झालं, तेल टाकलेलं आहे त्याच्यावर, राई टाकलेली आहे. आता थोडी राई पकडली की त्याच्यामध्ये पुढचे जे प्रिपरेशन होतं कटिंग केलेलं ते 1 by 1 टाकायला चालू होतील. हे बघा आता कांदा आला, आता ते त्याच्यामध्ये टाकणार. आणि एका बाजूला हेही महत्त्वाचं आहे की त्या जे पातेल्यामध्ये टाकलेलं असतं ते थोडं फेटायला पाहिजे, नाहीतर काय होतं ते खाली जिथून आग लागलेली असते म्हणजे शेगडीवरून ते पकडून ते करपू शकतं. म्हणून हे कंटिन्युअसली तिकडून फेटायलाच असतात. आता मला वाटतं पुढची मिरची टाकलेली आहे आणि मस्त वाफ येलेली आहे. जर चांगला चालू आहे खायला पण मजा येणार आहे बघा तुम्ही. शेंगदाणे पण टाकले आता आणि आता थोडी हळद टाकतायत. हे बघा हळद टाकलेली आहे म्हणजे त्या पोह्यांचं व्हाईट कलर आहे तर थोडा रंग चढेल त्याच्यावर आणि खायला पण मजा येणार. हे टोटली आम्ही आता 50 to 55 माणसं आहोत त्यासाठी हे प्रिपरेशन आहे. हे नमक थोडंसं धुतलेले आहेत आता पोहे. आता हे याच्यात टाकून दिले जातील आणि मग पुन्हा जसं त्याला घाटला मारतात असं. आणि हे जे करतायत आता खोबरं खिचत आहेत ते नंतर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर एक थोडंसं टाकलं जातील, थोडं टच केला जातील, फिनिशिंग टच केलं जाईल. हे बघा पोहे टाकण्याचं चालू झालेलं आहे. आता पोहे टाकूया आणि
एवढ्या लोकांचं असल्यामुळं यांना सर्व माहीत असतं की किती लागतं ते काय. हे बघा टोटली पोहे टाकून सर्व रेडी. आता याला थोडा हलका साथ मारून वाटप चालू. चला या मग तुम्ही पण खायला. खूप छान झालं पोहे. सो गाईज आता आपण उतरलेलो आहे डेरवनला आणि डेरवनला हे असे स्टॅच्यूज बनवलेले आहेत. मावळे आहेत आणि हे बघा आता शिवाजी महाराजांच्या वेळेचे हे सर्व मावळे वगैरे. आतमध्ये ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नाही आहे तर मी पहिले त्या जेवणाच्या सोयीसाठी पहिले बसतो नंतर तुम्ही सगळं. अशा प्रकारे भारतीय बैठक करून आम्ही जेवायला बसलेलो आहोत. म्हणजे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास आहे याच्या आतमध्ये. आणि जर आतमध्ये गेलात तर शिवरायांचा अभिषेक, अफजल खानाचं जे त्यांना मारलेलं ते हे सर्व तुम्हाला पाहायला मिळतं. पण काय झालं तिथं आपल्याला अलाउड नाही आहे. आणि जर आपण प्रयत्न करतो हे इथून एंट्री आहे शिवसमर्थ गडाची श्री क्षेत्र डेरवन. हे पहा इथं थोडं त्यांचं टायमिंग वगैरे दिलेलं आहे पॉज करून तुम्ही वाचू शकताय. हत्तीवर एंट्री खूप छान आहे बघा तुम्ही दिसताय. तर आहे इकडे बघण्यासारखं आणि सगळे नक्षीकाम वगैरे आहे ना खूप सुंदर आहे पाहण्यासारखं आहे. इथे आतमध्ये उपहार गृह आहे जेवणाची वगैरे सोय आहे पूर्ण अशा प्रकारे आहे. तर गाईज आता आपण पार्ट वन झालेल्या पार्ट टू मध्ये तुम्हाला पूर्ण पालखी महापुरुषाचं दर्शन दाखवलं जाईल. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.